हॅलो स्टुडंट्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं स्ट्रेन गेज जे आपण मेजरमेंटसाठी यूज करतो स्ट्रेन मेजरमेंटसाठी आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टर्म्स रिलेटेड टू स्ट्रेन गेज मग आता स्ट्रेन गेज जर आपण यूज करत असेल तर त्याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे मग त्यामध्ये पहिली बघूया क्रॉस सेन्सिटिव्हिटी क्रॉस सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय इन दिस माउंटिंग ऑफ स्ट्रेन गेजेस मोस्ट स्ट्रेन सेन्सिटिव्ह इले फिलॅमेंट्स इज मेड अलायमेंट विथ सेन्सिटिव्ह ॲक्सिस ऑफ गेज म्हणजे जे स्ट्रेन गेजेस आहेत त्याच्यामध्ये काय असतात तर जर फिलॅमेंट इलेमेंट्स जे असतात ते काय केले जातात अलायमेंट केले जातात मग ते कसे अलायमेंट केले जातात तर ॲक्सेस असतात त्यांच्यामध्ये आपलं जसं एक्स वाय ॲक्सेस जसं आपण ग्राफमध्ये यूज करतो तसं ह्या सेन्सिंग इलेमेंट किंवा स्ट्रेन गेजेसमध्ये तीन ॲक्सेस असतात एक्स वाय आणि झेड मग हे जे असतात ते काय केलं जातात सेन्सिटिव्ह ॲक्सेस काय असतात ते गेजेसचे आहेत ते माउंटिंग केले जातात मग यामध्ये काय इन्स्ट्रेन गेजेस ट्रान्सवर्स डायरेक्शन अँड लॉंगिट्युडनल आउटपुट गेट्स मिक्स्ड किंवा सुपर इम्पोज हेन्स इट इज कॉल्ड ॲज क्रॉस सेन्सिटर ह्याला क्रॉस सेन्सिटिव्हिटी का म्हणतात कारण ह्याच्यामध्ये काय होतं ट्रान्सवर्स डायरेक्शनचे जे आपले सिग्नल्स असतील आणि ला लॉंगिट्युडनल आउटपुट जे असतं ते काय होतं मिक्स होतं मग मिक्स झाल्यामुळे काय होतं त्यांचे जे सिग्नल्स किंवा त्यांची सेन्सिटिव्हिटी जी असते ती काय होते त्यांच्या मिक्सअप झाल्या म्हणजेच त्यांच्यामध्ये काय होतं क्रॉस कनेक्शन होतं त्यामुळे त्याला काय म्हणतात आपण क्रॉस सेन्सिटिव्हिटी देन नेक्स्ट प्रॉपर्टीज क्रीप क्रिप म्हणजे काय क्रिप मीन्स टेंडन्सी टू ऑफ मटेरियल टू डिफॉर्म परमनंटली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मेकॅनिकल स्ट्रेस ऑर फोर्स म्हणजे क्रिप म्हणजे काय एखाद्या मटेरियलवरती आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्याची टेंडन्सी असणार की ते काय परमनंटली तो डिफॉर्म झाला पाहिजे जसं की आपल्याला माहिती आहे रबर रबर हा काय इलास्टिक मटेरियल आहे म्हणजे काय जर आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर काय होतं तो परत आपला फोर्स जर आपण काढून घेतला तर तो आहे त्या शेपमध्ये तो पण प्लास्टिकचं तसं आहे का प्लास्टिकचं काय होतं प्लास्टिकच्या पिशव्या असतील जर त्या आपण चुरगळल्या तर थोड्या वेळ आणि आपण जर ते परत त्याचं जर आपण फोर्स काढून घेतला तर का त्याचा शेप थोडाफार बदलतो थो। किंवा एखादी असे मटेरियल असतात ज्याचं काय होतं जसं आपण फोर्स किंवा स्ट्रेस मेकॅनिकल जर स्ट्रेस अप्लाय केला तर त्यांची टेंडन्सी काय असते ते परमनंटली डिफॉर्म होत म्हणजे परमनंटली त्यांचा शेप बदलून जातो त्या टेंडन्सीला काय म्हणतो आपण क्रीप म्हणतो मग आता इन स्ट्रेन गेजेस गेज सब्जेक्टेड टू स्ट्रेस ओनली वन्स अँड लोडिंग सायकल इज नॉट रिपीटेड अँड क्रीप इज एक्झिस्ट इन गेजेस आता ह्यामध्ये काय होतं स्ट्रेन गेजेसमध्ये काय होतं की स्ट्रेस आहे स्ट्रेस जो आहे तो, तो एकाच वेळी आपल्याला काय होतो तिथं सब्जेक्ट म्हणजे आपल्या एकाच वेळी uh, त्या एखाद्या कंपोनंटवरती काय होतं ॲप्ला होतो आणि त्यावेळेसच काय होतं लोडिंग सायकल काय होत असतात एका स्ट्रेन गेजेसमध्ये होता? होता? uh, रिपीट होतात असतं त्यामुळे तिथं काय होते क्रीप ही एक्झिस्ट होत असते त्यानंतर नेक्स्ट आहे फटिक आता फटीक म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण जर स्ट्रेस स्ट्रेन करावं बघितला तर त्याच्यामध्ये एक असा पॉईंट होतो की फटिक पॉईंट म्हणतो किंवा आपण फ्रॅक्चर पॉईंट म्हणतो मग आता हे स्ट्रेन गेजेसमध्ये काय असतं स्ट्रेन गेज मे फेल्स ड्यू टू फटिक लोडिंग मग फटिक लोडिंगमुळे काय होतं की एक वेळा स्ट्रेन गेजेस काय होतात तुटून तु तु जाऊ शकतात त्यामुळे काय फटिक ऑकर्स इन जंक्शन एरिया जंक्शन एरिया म्हणजे काय जर आता हा पेन आहे तर ह्या पेनमध्ये पण काय असतात आपण हे पेनचं टोपन आणि हा पेन ह्याच्यामध्ये पण काय हे जंक्शन आहे म्हणजे काय हे आपण केलं याच्यामध्ये दोन पार्ट कंबाईन केले म्हणजे ह्या जंक्शनमध्ये काय असणार आहेत तसेच आपल्या मेकॅनिकल इलेमेंट्समध्ये पण काय असतात असे थोडे पार्ट्स कनेक्ट केले असतात की त्याच्यामध्ये जॉईंट असतात त्यामुळं काय होतं त्या जॉईंटमध्ये काय होतं आपल्याला फटिक बघायला मिळू शकतं इन गेज ॲट जंक्शन पॉईंट ग्रीड अँड लीड वायर्स आर कनेक्शन्स आर यूज्ड म्हणजे काय जर आपल्याला हे जर फटीक जे आहे ही जर प्रॉपर्टी जर आपल्याला कमी करायची असेल किंवा ही जर अवॉइड करायची असेल तर आपण गेजेसमध्ये काय करतो जंक्शनच्या ठिकाणी ग्रीड किंवा लीड वायर्स आपण काय करतो कनेक्शन्स यूज करतो त्यानंतर काय थर्ड फोर्थ प्रॉपर्टी काय पोस्ट इल गेज आता हे दीज आर यूज टू एक्सटेंड द रेंज ऑफ गेजेस फ्रॉम टेन टू ट्वेंटी पर्सेंट म्हणजे हे जे पोस्ट इल्ड गेजेस जे आहेत ते आपण यूज कशासाठी करतो तर ते गेजची जी रेंज आहे ती आपल्याला काय करायची असेल वाढवायचे असेल तर काय करतो आपण ह्यामध्ये हे पोस्ट इल्ड गेज यूज यूज करतो आता हे जे आहेत इन दिस मटेरियल कुठलं यूज केलं तर डक्टाईल ग्रीड्स काय आपण ह्याच्यामध्ये यूज करतो हे जे चार प्रॉपर्टी आहेत जे कोणकोणत्या क्रॉस सेन्सिटिव्हिटी क्रीप अँड फटी आणि पोस्ट इल्ड गेज ह्या ज्या चार प्रॉपर्टी आहेत ह्या आपल्या स्ट्रेन गेज जर आपण यूज करत असेल तर ह्या चार प्रॉपर्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात